तक्रार का केली म्हणून भाजप कार्यकर्ते सागर संतोष लोखंडे, चेतन संतोष लोखंडे, दत्ता प्रल्हाद लोखंडे आणि इतर 80 ते 90 जणांनी मिळून युवक काँग्रेस कार्यकर्ते प्रमोद भास्कर फदार यांना मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी प्रमोद फदार यांच्या फिर्यादीवरून जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे महाविकास आघाडी आणि भाजपमधील वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणामुळे फदाट यांनी मागील आठवड्यात अवैधरित्या सुरू असलेल्या खडी क्रशर संदर्भात जाफराबाद तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं. तालुक्यातील SRL या खडी क्रशर मालकानं अवैधरित्या जाफराबाद तालुक्यातील माहोर, देऊळगाव राजा, उगले गोपी आदी गावात विनापरवाना दगड उत्खनन केले असल्यानं संबंधित मालक आणि अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी प्रमोद फदाळ यांनी उपोषण सुरू केलं होतं. हे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं होतं. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.